समांतरभुज चौकोनाची कसोटी क्रमांक तीन पक्ष चौकोन एबीसीडी मध्ये कर्ण ए सी आणि कर्ण बी डी ओ बिंदूत दुभागतात रेख एओ ओ एकरूप रेख सीओ रेख बी ओ एकरूप रेख डीओ साध्य चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करण्यासाठी तो समांतरभुज चौकोनाच्या व्याख्येतील अटी पूर्ण करतो हे सिद्ध केले पाहिजे पक्षातील माहितीवरून विचार करून ठरवा की समांतर रेषांच्या कसोट्यांपैकी कोणत्या कसोटीने समुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असल्याचे सिद्ध करता येईल उत्तर येथे पक्षाप्रमाणे रेख एओ एकरूप रेख सीओ व रेख बीओ एकरूप रेख डीओ या माहितीवरून त्रिकोण एकरूप दाखवून त्यांचे संगत घटक एकरूप या गुणधर्मावरून समुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असल्याचे सिद्ध करता येईल त्यासाठी प्रथम कोणत्या त्रिकोणांची जोडी एकरूप दाखवता येईल त्यावर विचार करा त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्यांपैकी कोणती कसोटी यामध्ये वापरता येईल उत्तर रेख बीसी रेख ला समांतर हे सिद्ध करण्यासाठी कोण बीसीओ व कोण डीएओ एकरूप दाखवावे लागतील व त्यासाठी त्रिकोण बीसीओ व त्रिकोण डीएओ एकरूप सिद्ध करावे लागतील आता पक्षातील माहितीचा विचार करता त्रिकोण बीसीओ व त्रिकोण डीएओ हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवाल उत्तर त्रिकोण बीसीओ व त्रिकोण डीएओ हे एकरूप दाखवण्यासाठी बाकोबाक एकरूपता कसोटी वापरू या त्रिकोणातील संगत एकरूप घटक शोधा म्हणजे पुढील सिद्धता पूर्ण करता येईल रिकाम्या जागा भरून पुढील सिद्धता पूर्ण करा त्रिकोण बीसीओ व त्रिकोण बाजू बाजूसीओ एकरूप बाजू कशाशी ओ हा रेख एसीला दुभागतो कोणता कोण कोण एओडीशी एकरूप आहे विरुद्ध कोण बाजू बीओ कोणत्या बाजूशी एकरूप आहे ओ हा रेख बी डीला दुभागतो म्हणून डीए शी एकरूप आहे बाकोबा एकरूपता कसोटी बाजू सीओ एकरूप बाजू एओ कोन सीओ बी एकरूप कोण एओडी बाजू बी एकरूप बाजू डीओ म्हणून कोण बीसीओ कोण डीए ओशी एकरूप आहे म्हणजेच कोण बीसीए कोण डीएसीशी एकरूप आहे परंतु हे रेख एडी व रेख बीसीला छेदिका एसीने छेदल्यामुळे तयार झालेले व्युत्क्रम कोण आहेत म्हणून रेख एडी रेख बीसीला समांतर व्युत्क्रम कोण कसोटी कोण बीसीओ एकरूप कोण डीएओ एकरूप त्रिकोणांचे संगत घटक त्याचप्रमाणे त्रिकोण एबीओ व त्रिकोण मध्ये बाजू बी ओ कोणत्या बाजूशी एकरूप आहे कोण डीओ सी कोणत्या कोणाशी एकरूप आहे बाजू ए ओ कोणत्या बाजूशी एकरूप आहे म्हणून त्रिकोण ए बी ओ त्रिकोण सी डीओशी एकरूप आहे म्हणून कोण ए बी ओ कोण सी डी ओशी एकरूप आहे म्हणजेच कोण ए बी डी कोण सी डी बीशी एकरूप आहे परंतु हे रेख ए व रेख सी डीला छेदिका बी डीने छेदल्यामुळे तयार झालेले व्युत्क्रम कोण आहेत म्हणून रेख ए बी रेख सी ला समांतर आहे बाजू बी ओ बाजू डीओशी एकरूप आहे कोण बी ओ ए कोण डी ओ सीशी एकरूप आहे बाजू ए ओ बाजू सी ओशी एकरूप आहे चौकोन एबीसीडी मध्ये रेख बी सी रेख ला समांतर आहे विधान तीन रेख ए बी रेख सी ला समांतर आहे विधान चार म्हणून व्याख्येनुसार चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे निष्कर्ष जर चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो